पत्राचार प्रकरणी संजय राउतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी, घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा। काळजी करू नका, शिवसेना आणि मी तुमच्या सोबत। भेटीनंतर संजय राउत यांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंचा शब्द, तर राउतांचा मला अभिमान, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। प्रादेशिक पक्ष संपत चाललेत, महाराष्ट्रातही शिवसेना संपते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं वक्तव्य। नड्डांचं विधान देशाला हुकुमशाहीकडे नेणारं, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। सकाळी 8 वाजताचा भोंगा आता बंद झाला, संजय राउतांवरील ईडी कारवाईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, भाजप नेत्यांचीही राउतांवर टीका। ईडीच्या कारवाईवर चर्चा का नाही, विरोधकांचा राज्यसभेमध्ये सवाल, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींकडून राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची नोटीस, केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित। खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर, उद्धव ठाकरे गटाच्या याचिका फेटाळण्याची प्रतिज्ञापत्रामध्ये मागणी। गुजरातमध्ये 6 महिन्यांमध्ये 5000 कोटींचं ड्रग्ज जप्त, भारत पाकिस्तानच्या इंटरनॅशनल मरीन बॉर्डरवर गुजरात एटीएसची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।